2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीमधून भाजपचे उमेदवार श्रीकांत पाटील असतील की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. याचं कारण ठरलंय भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य. भाजप पक्ष हा महासागर आहे, इथे प्रत्येकाला स्थान आहे. श्रीकांत पाटील भाजपमध्ये आले तर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी देऊ असं सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी शुक्रवारी हिंगोलीमध्ये केलंय. मूळचे हिंगोलीचे असणारे श्रीकांत पाटील यांनी मध्य प्रदेशमध्ये रोजगार निर्माण करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांना कॅबिनेट दर्जाचं पद देखील देण्यात आलंय. त्यांना तगडा प्रशासकीय अनुभव सुद्धा आहे. आमचा हे महासागर, आमचा जो पक्ष आहे हा सर्वांना सामावून घेईल आणि ज्यांना ज्यांना पक्षामध्ये यायचं असेल त्यांच्याकरता दरवाजे उघडे आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांचं स्वागत करेल आणि त्यांच्या क्षमतेप्रमाणे जो जो आमच्या पक्षात येईल त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्या त्या नेतृत्वाला आम्ही काम देऊ. ज्याला ज्याला भाजपमध्ये यायचं आहे त्याला माझी खुली ऑफर आहे, त्यांनी पक्षामध्ये यावं आणि पक्षामध्ये येऊन त्यांनी चांगलं काम करावं, आमच्या विचारधारेप्रमाणे काम करावं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.